नमस्कार मी दीपक बोचरे ॲग्रिकॉस फाउंडर अँड सीईओ कृषी स्वराज मिशन मित्रांनो कोणतंही पीक असो भाजीपाला वर्गीय पीक असो डाळवर्गीय पीक असो कडधान्य असो तृणधान्य असो फळपीके असो तर चांगलं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल मित्रांनो तर आपण रासायनिक खत टाकतो आणि खत टाकायला पाहिजे पण टाकताना आपला एक प्रॉब्लेम होत आहे आपण मित्रांनो डायरेक्टली वर जमिनीवर खत देतो कारण मधूर मिळत नाही मजुरीचा खर्च वाढतो पण हे जर खत तुम्ही उकरून दिलं जमिनीमध्ये आणि त्याच्यावर माती टाकली मित्रांनो तर जे का आपण रासायनिक खत आपल्या पिकांना देत आहोत हे पूर्णपणे जमिनीतून आपल्या पिकाला उपलब्ध होईल ज्या पर्सेंटेजमध्ये त्याची उपलब्ध व्हायची क्षमता आहे त्या पर्सेंटेजमध्ये तर त्यामुळे आपल्याला उत्पादन भरघोस येऊ शकते तर मी माझ्या टेक्निकमध्ये मा स्वतः माझ्या शेतकऱ्यांना सांगतो की उकरून खत द्या आणि ते देतात तर तुम्ही रिझल्ट बघता मित्रांनो कसे शान येत आहे तर माझा एक सल्ला आहे तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही रासायनिक खत देताना हे उकरून द्या थोडा मजुरीचा खर्च वाढला तरी चालेल पण त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला दिसेल धन्यवाद